ईव्हीएम बंद पडल्यानं 20 ते 25 मिनिटं मतदान बंद राहिल्याची घटना घडलेली. ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं मतदान केंद्रावर मात्र गोंधळ उडाला. महाराष्ट्रात काही ठिकाणी अशा घटना येत आहेत, कुठे कर्मचारी सगळे एकाच वेळी जेवायला बसले, कुठे मशीन बंद पडलं, कुठे बहिष्कारच टाकण्यात आला. या घटनांमुळे मतदानाला गालबोट लागतंय, मात्र तरीसुद्धा मतदारांनी मतदान करावं हेच आवाहन पुढारी न्यूज करत आहे. ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान केंद्रावर गोंधळ उडाला. अनेकदा उष्णतेमुळे किंवा बॅटरी संपल्यामुळे अशा काही तांत्रिक अडचणींमुळे मतदान यंत्र काम करत नाही, मात्र काही ठिकाणी बॅटरी बदलल्यानंतर मशीन पुन्हा सुरू झालंय. अक्षय मुंडे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात. अक्षय, नक्कीच प्रसन्न. परभणीच्या पूर्ण तालुक्यातील गौर, आहेरवाडी आणि पेनूर आणि पिंपरण या ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला होता, त्यामुळे तब्बल 20 ते 25 मिनिट मतदान प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागलेला आहे. प्रशासनाकडून त्वरित ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्यानंतर या ठिकाणची मतदान प्रक्रिया सुरळीत झालेली आहे. यासोबतच गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गंगाखेड पालम या ठिकाणी देखील ईव्हीएम मशीनचा बिघाड झाला असल्याची माहिती मिळाली आहे. तब्बल 11 ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झालेला आहे आणि त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाली आहे अशी माहिती स्वतः गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिलेली आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.